दीपक जांभूळकर आपल्याला विनंती केली जाते की आपण आपल्या सुभेच्छे या अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण आपल्या सुभेच्छे करावं. मी पुन्हा एकदा विकास रायकर यांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती या. आपले हर्षचे स्वागत आहे. बघा लोधिवली संघाने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. लोधिवली संघात सुद्धा आपण हार्दिकाच्या शुभेच्छा देऊया आणि निर्णय लगेच कळवा, लगेच व्हॉट्सअप आपण करायची आहे, निर्णयावरती अंमलबजावणी करा. लोधिवली टीम आपण निर्णय कळवा. फील्ड फर्स्ट. चला निखिल आपण या सामनावरची ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहुण्यांचा शुभेच्छा घेऊन जायचंय. उमेश टोंबरे यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभेच्छा निखिल पाटील या खेळाडूला सामनावरची ट्रॉफी आपण आपल्या शुभेच्छा द्यावी, ज्यांना 8 चेंडू मध्ये 20 धावा केल्या आणि गोलंदाजी सुद्धा सुपर केली. या सामन्याचा सामनावीर निखिल पाटील जे आपण बघतोय वाशिलाचे भारुडगीर नाना पाटील यांचा हा सुपुत्र आहे, त्याला या ठिकाणी या सामनावीराची ट्रॉफी. हा नाना पारिंगे आपण व्यासपीठावरती या. अरविंद घोरपडे आपली या ठिकाणी प्रतीक्षा करतात. आमचे भारुडगीर वाशिलीचे हरिभक्त पराय नाना पारिंगे आपल्यालाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. हा ओके. बघा या ठिकाणी बरेचसे बांधणे या ठिकाणी आलेत. पशु ठाकूर या ठिकाणी या संघाच्या, प्रशांत ठाकूर खऱ्या अर्थाने या संघाचे पॅकर्स आहेत आणि जांभूळकर सरांचे खऱ्या अर्थाने त्यांचे जे पप्पा आहेत त्यांचे खूप चांगले फ्रेंड आहेत. आणि आपण बघतोय हा सामना सुरू होण्याअगोदर आज पण बघतोय अंकित अशोक या ठिकाणी पारितोषिक येते लोधिवली संघासाठी. बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिकसाठी आपण बघतोय सीएम मालकर चंद्रकांत मालकर आहेत तलवलीचे आहेत, त्यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा पारितोषिक विकेट हॅट्रिकला लाभलाय तो लोधिवली संघासाठी. लोधिवली संघ लोधिवली गावचे जे जाऊ आहेत म्हणते या ठिकाणी आपण बघतो. चला वाशिवली टीम आपण जास्तही टाइमपास करू नका, कारण का या ठिकाणी मारुती जाधव सांगतात की कारण का त्या डीजेमध्ये एका डिझेलचा प्रॉब्लेम थोडासा आहे. तर प्लीज आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे आयोजकाच्या मध्ये, मी रिक्वेस्ट करतो अक्षय पाटील प्लीज आपण मैदानामध्ये लगेचच जा, कारण का 3 दिवस आपण बघतोय 3 रात्री या आयोजकांनी खूप मेहनत घेतले आणि आजही त्यांच्या माध्यमातून एक चांगली मेहनत पाहायला पाहिजे आणि सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सहकार्याने अरविंद आपण बघतोय ह्या स्पर्धेचा एक देखणा आयोजन आणि सक्सेस करून दाखवलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल नंदकुमार जांभूळकर असतील, आत्माराम शेठ जांभूळकर असतील, त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न सत्यात उरून त्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार होतोय. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या वर्षी सुद्धा असेच एक जोमाने आपल्याला ही नाईट शृंखला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे. याच्यापेक्षा मोठी करण्याचा विचार नक्कीच त्यांचा असेल, मात्र उत्तराउत्तर तुमची प्रगती झाली पाहिजे. तुम्हाला सुद्धा आपण धन्यवाद आमचे असतील आणि विश्वर्चने आपण सुद्धा प्रार्थना करूया का त्यांची सुद्धा अशीच भरभराटी हो. आणि आपण बघतोय हा मेगा फायनलचा सामना अक्षय पाटील आणि सौरभ सालुंगे असे दोन आघाडीचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जात आहेत.
बघा या ठिकाणी बरीच पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात लोधिवली संघासाठी। आपण बघतोय शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर आपण बघतोय लोधिवलीच्या स्वप्नील ठाकूर यांच्याकडून मात्र या ठिकाणी आता तब्बल 5,000 रुपये पाहतो विकेट हॅट्रिकसाठी। सीएम मासकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपये आहेत। तर आपण बघतोय पंचायत समिती सदस्य रवींद्र भुईकोट त्यांच्याकडून 1,000 रुपयाचे पारितोषिक आहेत। एकूण 6,500 रुपये 3 विकेटसाठी हे पारितोषिक लावलंय सामना सुरू होण्याअगोदर, त्यांना आपण धन्यवाद देऊया। पंचाचा मात्र या ठिकाणी सत्र सुरू होण्याचा इशारा येतोय। बंटी भद्रिके ओमकार जनार्दन भद्रिके हा गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय निमित्ताड एंड कडून। स्ट्राईक एंड होते सौरभ सालुंके, तर नॉन स्ट्राईक साठी आपण बघतो अक्षय पाटील। पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केले, त्रिफला उद्ध्वस्त होतोय आणि पहिल्या चेंडूवरती मिळते ती बंटी भद्रिका या गोलंदाजा विकेट। थँक्यू डीजे। बघा निखिल निखिल पाटील लवणाल फलंदाज, आपण शेकोटी कोटी पेटाचा कृपया प्रेक्षक कॅलोड असतील, प्लीज आपण उजवा। आता आयोजक सांगतात मात्र या ठिकाणी जर विचार केला तर मात्र निखिल खऱ्या अर्थाने आमचा भाजा लागतोय, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय। निखिलला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया। मात्र बंटी भद्रिकेनं पहिल्या चेंडूतून विकेट मिळवून दिली आहे आणि आपण बघतोय 0 धावसंख्या ती वाशिवली संघाची। पहिलं षटक आपण बघतोय बंटी भद्रिके घेऊन येतोय आणि या चेंडूवरती मोठा जोरकस फटका पाहायला मिळतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बबलू हर्षल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। लॉंगअप क्षेत्रामध्ये आपण बघतोय आणि या चेंडूवरती मिळतात एक सिंगल, पहिल्या चेंडूतून विकेट, त्याच्यानंतर आपण बघतोय सिंगल धाव मिळतीय आणि एका धावेच्या बरोबर आपण बघतोय निखिल पाटील या फलंदाजाने आपलं खातं उघडं केलंय आणि या चेंडूवरती बबलू ने पकडला सुरेखाचा झेल, विकेट मिळून जाते अक्षय पाटीलजी। दोन बाद एक धाव धावफल करती, एक जबरदस्त गोलंदाजी करतोय, धारदार हा गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडू मागे, विविधता त्याची पाहायला मिळते। विनय पाटील बघा आपण बघतोय नामू पाटील यांचा हा सुपुत्र आहे, 1,000 रुपयाचा पारितोषिक बघा 3 षटकासाठी एकच पारितोषिक, सकाळ आपण आल्यापासून ते आतापर्यंत एकच पारितोषिक आहे फक्त षटकारासाठी, बॅक टू बॅक 3 षटकारासाठी आपण बघतोय अनंत गडगे साहेबांकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या चेंडूवर एक जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली, एक चांगला भेदक मारा केला गोलंदाज। आपण बघतोय ओमकार भद्रिके या गोलंदाजाकरवी आपण बघतोय ज्याने आतापर्यंत 2 विकेट मिळवून दिलेत। नवीन आला फलंदाज विनय पाटील आपण बघतोय, नामू पाटील यांचा हा सुपुत्र आहे, मात्र या ठिकाणी नामू पाटील एक उत्कृष्ट समालोचक या परिसरात होते आणि त्यांचे काही शब्द असे बघून आम्ही खऱ्या अर्थाने अंकित शिकलो। या चेंडू ते मात्र मिळतात त्या 4 धावा। बघा या ठिकाणी चौकार मिळतोय, संघाच्या धावसंख्येला आता आकार देण्याचं काम केलंय निखिलनं।
या चेंडू वरती चांगला क्षेत्ररक्षण होतोय, चेंडूचं फेकिंग जशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये आणि निर्धा चेंडू फेकला जातोय तो शेवटचा दोन विकेट पाच धावा, काय गोलंदाजी केले बघा या ठिकाणी या गोलंदाज बंटू बद्रिकेने। मात्र बंटीचा खेळ अतिशय चांगला आहे, मात्र एक गोष्ट आपल्या सर्वांना खटकते तो सोबतीने सोबतल्याला पाहिजे। खऱ्या अर्थानं तुमचा जो खेळ आहे नॅचरल गेम आहे, खेळा तुम्ही, खेळामध्ये प्रत्येकाला चीड असते, मात्र तुम्ही या ठिकाणी वर्तन तुमचं चांगलं पाहिजे। आणि पाहू या ठिकाणी बंटीला पण सूचना केली, त्याला आपण धन्यवादही देऊया। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या सामन्यात आपण बघतोय दोन बाद पाच धावा। दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण बघतोय अनिकेत, बघा या ठिकाणी विनय पाटील आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, षटकार कधीही मारा। अनंत गडगे साहेबाकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे। गोलंदाज मात्र अनिकेत येतो दुसऱ्या षटकासाठी, वैयक्तिक कोट्यातून पहिलं, सांघिक कोट्यातून आपण बघतोय दुसरं षटक आहे। मेगा फायनल बघतोय शेवटचा हा सामना, या शृंखलेतला अंतिम सामना खेळला जातोय। सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं। सुंदर चेंडू ह्या वेळेस फिरून मारायचा प्रयत्न केला जातोय विनय पाटील, डॉट चेंडू बघा। सीएम मालकर अजूनपर्यंत उपस्थित आहेत, त्यांचा पारितोषिक अजूनही 500 रुपयाचा लावलाय। हा जावय संघाला मात्र सपोर्ट करतायत, सासूरवाडीवरती जावयांचा जास्त प्रेम असतो। मात्र तिसऱ्या पंचाची निखे आपण बघा, तिसरे पंच आपण मैदानामध्ये जा आणि आपण बघतोय लोधील ग्रामपंचायतचे विद्यमान आपण सदस्य जे रवींद्र भुईकोट आहेत यांच्याकडून आता मात्र आगलं वेगळं पारितोषिक आहे। आयुवा झेल म्हणजे सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत ते बरेचसे थंडावले असतील, त्यांच्यासाठी या आयुवा झेलच्यासाठी रवींद्र भुईकोट साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे। बघा या ठिकाणी पारितोषिकला मात्र तेही सुद्धा चांगले पारितोषिक बऱ्याच वेळेला लावतात, आमच्या समोरच्या सुद्धा त्यांनी बरेचसे पारितोषिकं लावली होती, त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्याकडून हा पारितोषिक आहे। सीएम मालकर या ठिकाणी संघाला या सपोर्ट करतायत। मात्र आतापर्यंत विचार तर केला गोलंदाज अनिकेत याच्यावरती थोडासा संशय व्यक्त केला, तिसरे पंच आपण बघतो या स्पर्धेचे आयोजक स्वप्नील पाटील पिंक या ठिकाणी गेलेत, स्थायी केंडावरती फलंदाज विनय पाटील लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय। सुरेख चेंडू ब्लॉक पद्धती या चेंडू आणि या चेंडूवरती आपण बघतोय बघा आपण बघतोय अंकित वालुसरे या ठिकाणी वाशिली संघ प्रथमच गायकर खेळतो तरी किती, दुपारी आपण बघला त्या ठिकाणी माझगावच्या मैदानावर खेळला, त्याच्यानंतर सारंगवरती आला, त्याच्यानंतर घरी आला का विश्रांती घेतली की नाही घेतली, लगेच कर्जतवरती रवाना झाला, तिथून आता पुन्हा एकदा मैदानावरती येतोय, त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया। मात्र आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी करतो अनिकेत, नवीन फलंदाज पंकज शिंदे, पंकज शिंदे नवीन आला हा फलंदाज आहे। बघूया ठिकाणी फायनलसाठी नक्कीच त्याची चांगली कामगिरी होईल अशी आपण त्याला शुभेच्छा देऊया। आत्तापर्यंत गोलंदाज अनिकेतनं मात्र चांगली गोलंदाजी केली, अनिकेतने आतापर्यंत आपण पाहिलं असेल दुसऱ्या षटकातले दोन चेंडू फेकले, पहिला चेंडू निर्धाव फेकला, दुसऱ्या चेंडू ती विकेट मिळवून दिली आहे आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल ओम वाशिवली संघाची धावसंख्या, धावफळकाचे आपण बघतोय दोन बाद पाच। या चेंडूवरती मोठा जोरकस फटका, बराच वेळ चेंडू हवेमध्ये एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो डायरेक्ट हिट बंटी बद्रिके ब्रँडेड, या चेंडूवरती मात्र एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते, विकेट मिळवून दिली आहे।
बघा अंकित घर अंतरा बंटी भद्रिके थैंक यू डीजे हेलो डीजे 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 थैंक यू डीजे अपन बघतो या ठिकाणी मात्र बंटी भद्रिके परिचाला म्हटलं ना परिस जिथे लावील तिथे सोडलं होतंय तसं मात्र या ठिकाणी बंटीने कुठे काय करू दे मैदानामध्ये त्याला मात्र या ठिकाणी यश मिळतंय या चेंडू ते वाटतही नव्हतं का चेंडू डायरेक्ट कॅस्टवरती हिट होईल आणि त्या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपाने का होईना विकेट मिळवून दिली आहे ते आपण बघतोय लोधी आई एकविरा लोधुले संघाला धावफळका ते आपण बघतोय सहा धावा असताना थोडीशी दयनीय अवस्था बिकट परिस्थिती पाहायला मिळते फायनलचा हा सामना आहे आपण बघतोय एक लाखाची ही शृंखला आहे आणि या एक लाखाच्या शृंखलेसाठी आपण बघतोय दोन्ही संघ आता संघर्ष करतायत कष्टांची पराकाष्ठा करतायत मात्र या आपण जर विचार केला फायनलच्या सामन्यामध्ये वाशिवली संघाला एक चांगली मोठी धावसंख्या उभारायला लागेल तीन षटकाच्या सामन्यात किमान 30 किंवा त्याहीपेक्षा 20-25 धावा या प्रथम फलंदाजी करताना जमवल्या तर मात्र एक चांगले टफ वाईट किंवा चेसबल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ते पहिल्या सत्रामध्ये मात्र गोलंदाज अनिकेत एक जबरदस्त गोलंदाजी करतोय नवीन आलेला फलंदाज प्रथमेश गायकर बघूया आता काही फलंदाजी कशी करतायत आजही देखील आपण ऑस्ट्रेलियाच्या मैदानात पहिल्या दोन सामन्यामध्ये मेन ऑफ द मॅचचं पारितोषिक या खेळाडूने पटकावलं होतं तोच प्रथमेश गायकर या ठिकाणी होम संघाकडून खेळत असताना परिस्थिती थोडीशी आता बिकट आहे परिस्थितीबद्दल जर विचार केला आताच्या बाहेर आहे आतापर्यंत 3-4 फलंदाज गमलेत वाशिवले संघानं आणि आता मात्र स्ट्रायकेंडवरती प्रथमेश गायकर क्षेत्रविभाग रचनामध्ये कुठला बदल पाहायला मिळत नाहीये चांगला क्षेत्ररक्षण सजवलंय आणि ह्या चेंडूवरती सुंदर फटका पाहायला मिळतोय चेंडू मात्र कव्हरमध्ये जातोय एकदा धावून पूर्ण केली आहे आणि या चेंडूवरती मात्र एका धावेनं आपलं स्ट्राईक रोटेशन केलंय खास केलंय प्रथमेश गायकर या फलंदाजानं आणि एक सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 7 धावा या धावफलकावरती 4-7 धावा दुसरं षटक आपण बघतो अनिकेतचं आहे अनिकेतनं आतापर्यंत 4 चेंडू फेकले या षटकामध्ये 4 चेंडू फेकत 2 धावा खर्च करून एक चांगली गोलंदाजी जशी बंटी भद्रेकेने जी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र हा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे एक चांगली गोलंदाजी करतोय तो या षटकामध्ये ह्या चेंडूवरती कार्पेटच्या साहाय्याने निखिलच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय हर्षल बबलू जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय चेंडू पकडण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करत सागर ठाकूर आज मात्र या मैदानावरती काय होतंय प्रत्येक खेळाडू बरीचशीच मेहनत करतोय धडपडतोय आणि खऱ्या अर्थानं जर विचार जर केला सर्वच खेळाडू आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी खेळत असताना धडत असताना मी सुद्धा या समाजाचा काहीतरी आहे मी तरी समाजासाठी काहीतरी करू शकतो या उद्दिष्टाने प्रत्येक जण प्रयत्न करतोय ते या सामन्यामध्ये धावफलकाते आपण बघतोय मनमोहन पाटील आमच्या या ठिकाणीच गुणलेखासाठी एक चांगली कामगिरी करतायत आम्हाला सांगतायत की 8 धावा धावफळकावरती 4 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती अडिकेत या गोलंदाजाचा सुरे एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न बसतोय आणि या चेंडूवरती आपण बघतोय पंचाचा षटक संपल्याचा निर्वाळा या ठिकाणी दिला जातोय आणि आपण बघतोय पहिला 17-2 षटक अंकित संपलेत 4-4 सरासरी आपण बघतोय 8 धावा जमवलेत मात्र अजून एक षटक बाकी आहे 17-3 6 चेंडू शिल्लक असतील मात्र बघूया हा 6 चेंडूमध्ये किमान 10-15 जर धावा आल्या तर मात्र चांगली धावसंख्या होईल मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल फलंदाज सौरभ जुन्या धावसंख्येवर बाद झाला अक्षय शून्य धावसंख्येवर बाद झाला त्याच्यात निखिल अजूनही विकेटवरती दटून आहे ज्याने एक चौकार लागवला 5-7 धावसंख्या योगदान दिलंय त्यानंतर आपण विनय पाटीलला तोही शून्यावरती बाद झाला त्याच्यानंतर पंकज शिंदेला तो 0 धावसंख्येवर बाद झाला आता प्रथमेश आणि निखिल हे फलंदाज आता मैदानामध्ये असणार ते हा फलंदाजावरती दारोमदार आहे ते आपण बघतोय ओम वाशिवली या संघाची या फायनलच्या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजीसाठी येतोय देवा नेहमीच तारणार असतो आणि खऱ्या अर्थानं देवाच्या नावानं ओळखला जाणारा लोधुली संघ आहे आणि बराच जाणता क्रिकेटर आहे बराच सिनियर खेळाडू आहे आणि आता जर आपण पाहिलं सर्व नवीन खेळाडू आहेत त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं असेल तर देवा ज्यांनी बरीचशी चांगली कामगिरी केली आहे या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पहिलाच चेंडू अतिशय सुरेख फेकण्याचा प्रयत्न केला जातोय पंच स्टाईलिश इशारा करतात ठीक आहे कुरंगले सरांचा इशारा येतोय की व्हाईटचा आणि पहिलीच अव्वांतर धाव या सत्रातली मिळती आहे ते वाशिवली संघाला 9 धावसंख्येत जाऊन पोहोचलाय या सिंगलच्या मदतीनं 4-9
ह्या चेंडूवरती मात्र बराच वेळ चेंडू आवमध्ये देवा भुईको त्यांनी पकडला सुरेख जेल निखिल पाटील मात्र आपली विकेट गमावतोय. पाचवा फलंदाज बाद झालाय 9 धाव संख्येवरती. बघा या ठिकाणी आता मात्र निखिल बाद झाला ज्याने 7 धावा केल्या. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असतील चांगली कामगिरी केली होती निखिलनं 20 धावा 8 चेंडूमध्ये केल्या होत्या. तो निखिल मात्र या ठिकाणी बाद झालाय आणि पाचवा फलंदाज बाद झाला नवीन आलेला फलंदाज हरीश पाटील. देवा बोईकोट जबरदस्त गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू आपण बघतोय स्वयर फेकला व्हाईटच्या मदतीनं त्याच्यानं मात्र दुसऱ्या चेंडू ते स्वतःला सावरत चांगली गोलंदाजी केली टप्पा अचूक ठेवला देवा या गोलंदाजानं. या चेंडूवरती जोरकस फटका लॉंग आर्म मध्ये चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग केली जात आहे. बघूया फलंदाज प्रथमेश गायकर क्रॉस करायला प्रयत्न स्थायी घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रथमेश गायकर मात्र या ठिकाणी आपली विकेट गमावत आहे रनआउटच्या स्वरूपानं. बघा या षटकातले दोन चेंडू फेकून झाले धावचूकच्या स्वरूपाने का होईना मात्र प्रथमेशची जी गोल्डन ती विकेट आता मिळून दिली आहे ते देवा या गोलंदाजानं धावचूकच्या स्वरूपाने पण म्हणतोय. सहावा फलंदाज बाजूला भाडुदास शिवले नवीन फलंदाज येतोय हरेश पाटील सायकल एंडवरती हा फलंदाज आहे. तर गोलंदाज देवा भुईकोट एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. बराच सिनियर हा खेळाडू आहे आणि बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सोरा एक चेंडू पाचवा चेंडू गती परिवर्तन केला जातो त्यांचा पेसचा वापर केला जातोय शोल्डरचा वापर करतोय हा गोलंदाज आणि एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये फेकला जातोय. भाडुदास नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय नॉन स्ट्राईक साठी आणि या षटकातील तीन चेंडू फेकून झाले तीन. स्लोवरचा चेंडू फेकला जातोय या चेंडूवरती खराब कामगिरी होते सागर चकला त्याच्यानंतर गलीतला क्षेत्ररक्षण खराब कामगिरी करतोय आणि ह्या चेंडूवरती मात्र मिळतात त्या 4 धावा. चौका या चेंडूवरती 14 धावसंख्या ठेवलाय. 4 चेंडू बाकी फेकलेत अजूनही 2 चेंडू 2 बॉल्स अजूनही बाकी आहेत या षटकातली देवाच्या. खरं तर देवा चांगली कामगिरी करतोय. सागरी टाकूर मात्र या चेंडूवरती थोडीशी खराब कामगिरी केली. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होतात या चेंडूवरती आणि या 2 धावेच्या वरून 16 धावा लागल्या त्या फलकातील शेवटचा एक चेंडू आहे असं वाटत नव्हतं. या ठिकाणी 16 किंवा 18 धावा होतील आतापर्यंत 16 धावा धाव फलकात लागले शेवटचा एक चेंडू आहे. या चेंडूवरती मिळतात एक सिंगल. षटक संपल्याचा इशारा होतोय. 3 षटक संपलेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धाव फलकात धावा लागलेत 17 आणि गरज आहे 18 चेंडू आणि 18 धावेंची. मात्र मायक्रोफोनवर पूर्ण 3 षटक आपण अंकित मालुसरे यांना विनंती करू की आपण आपल्या गोड शब्दानं या सामन्याचं पूर्ण समालोचन आपण करावं. हॅलो
धन्यवाद डीजे ऑपरेटर आणि धन्यवाद पॅडी निलेश इलेवन क्रिकेट संघ वडगाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा शेवटचा सामना अंतिम सामना आपण बघतो मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रात धावा झाल्यात 17 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आई एकवीरा लोधिवली संघाला पहिल्या क्रमांकाला रोख रक्कम 1,00,000 रुपये दुसऱ्या क्रमांकाला रोख रक्कम 50,000 रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये अशी राशी आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळते. आणि ज्या ट्रॉफ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या त्या ट्रॉफी या ठिकाणी दिल्या गेल्यात. रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी पुरवली आहे. खरं तर संतोष गडगे यांच्या माध्यमातून आणि शूज दिले गेलेत सुरेशदादा पाटील यांचे सुपुत्र खरं तर रोहित पाटील यांच्या नावाने आपण बघतोय ते शूज खरं तर या ठिकाणी देण्यात आलेत. त्यानंतर प्रत्येक सामन्यात सामनावीराची ट्रॉफी संतोष ठोंबरे यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. सन्मान चिन्ह पुरवलेत ते वैभव ठोंबरे आणि त्यानंतर या स्पर्धेतील सर्वात मोठा खेळाडू त्यासाठी जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपण बघतोय मारुती जाधव यांच्या माध्यमातून आणि त्यासाठी असणारी एलईडी टीव्ही खरं तर कैलासवासी निलेश पाटील याच्या स्मरणार्थ स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. संपूर्ण मालिकेत चेंडूचा पुरवठा केलाय अमित पाटील यांच्या माध्यमातून. यानंतर आपण बघतो खरं तर कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळाली. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिला पाहिजेत. निखिल बाबर असतील त्यानंतर नरेंद्र पाटील असतील चंद्रशेखर म्हात्रे आणि त्यानंतर आपण बघतोय मारुती जांभले पण त्याही पेक्षा त्या सगळ्यांना एकत्रित केलं ते अरुण पारंगी सर त्या सर्वांचं आपण स्वागत केलं पाहिजे. साथी समालोचक अशोक मालकर सर असतील पॅडी पवार सर अर्के तांबोली सर त्यानंतर विशाल सोनावले सर बरेचसे समालोचक या व्यासपीठावरती आपण बघितले त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आयोजकांच्या वतीनं पंचांच्या भूमिकेत टिके कुरंगले सर असतील त्यानंतर आपण बघतोय नरेश म्हात्रे सर अविनाश पारंगे सर तसेच महेश भोमकर स्वप्नील पाटील राजू ठोंबरे आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवली गेली आपण बघतोय निलेश इलेवन क्रिकेट संघ वडगाव अर्थातच स्वप्नील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम गेल्या 3 रात्रीमध्ये या मंचावरती कार्यरत मित्र म्हणून आपण त्यांना बघतोय. तसेच रवींद्र भुईकोट आणि सी एम मालकर यांच्या माध्यमातून प्रत्येक धावेसाठी 50 रुपयाचं पारितोषिक असणार आहे म्हणजे 18 धावांचा पाठलाग करतोय तो लोधिवली संघ. पंचांनी इशारा केला वाईट चेंडू आहे. खरं तर मेन अंपायर नरेश म्हात्रे सर त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत 3 रात्र आणि खरं तर आपण बघतो आज शेवटच्या रात्रीत ते खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरर इशारा पूर्ण झाला पाहिजे तुमच्याकडून वाईट चेंडू यावेळेस आपण बघतोय अतिशय चांगलं काम मनमोहन गडगे खरं तर त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम गुणलेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळालं. हा चेंडू बॅकफुट वरती जाऊन आपण बघतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पॉइंट आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय जोपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा सहज कम्प्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावपलकावरती 3-18 धावांचा पाठलाग करताना अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावांची. प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा आणि ही स्पर्धा आपण बघतोय खरं तर आपल्याला हे जे एल्युजन पाहायला मिळतात त्याची व्यवस्था केली खरं तर विकास पाटील आरिवलीचे त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. प्रत्येकाने सहकार्य केलंय ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सहकार्य केलंय त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय बंटी बद्रिकाने या चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे डीजे ऑपरेटरला सुद्धा धन्यवाद चांगले ऑपरेटिंग चांगली चांगली गीता त्यांच्या माध्यमातून वाजवली गेली. अरविंद पाटील या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद असतील. मी आयोजकांना धन्यवाद देतो ज्यांनी मला या ठिकाणी संधी दिली समालोचन कक्षेच्या वतीने त्यांना धन्यवाद. या सामन्यात खरं तर धावा कमी झाल्यात मी मगाशी सुद्धा उल्लेख केला की या सामन्यात खरं तर
आपण बघतोय फायनल पेक्षा सेमी फायनलचा सामना ताकदवर होतो तसा सामना आपण या स्पर्धेत बघितला. पण या सामन्यात धावा कमी झाल्या वाशिमली संघाच्या फलंदाजांकडून आणि धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू स्वयर फेकला गेला ज्यावर त्या अवांतरची एकदा मिळवली गेली. त्यानंतर आपण बघतोय एक डबल पाहायला मिळाली बंटीच्या माध्यमातून. त्यानंतर स्टेट ड्राईव्हचा चौकार एकूण धावसंख्या धावपलकावरती आहे बिनबाद 7. अजूनही गरज आहे ती 11 धावांची गरज आहे. उपस्थित मान्यवर त्या सर्वांचं आपण स्वागत केलं पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय डायरेक्ट हिट या चेंडूवरती खरं तर फलंदाजाला बाद करू शकली असती पण एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली गेल्या एका धावेच्या बरोबरीने. एकूण धावा धावफलकावरती 18 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 8 धावा धावफलकावरती लागतायत. 10 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी वाशिवली संघाच्या विरोधात आई एकविरा लोधिवली संघाला. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघतोय वाशिवली संघ क्वालिफाय झाला होता सुपर 3 मध्ये. दुसऱ्या रात्रीत जय हनुमान नारपोली संघ क्वालिफाय झाला होता सुपर 3 मध्ये. पण आजची रात्र खऱ्या अर्थानं गाजवली बंटी बद्रिके आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं कारण प्रत्येकाने टीम स्पिरिट दाखवलं. प्रत्येकाने मित्र म्हणून चांगला खेळ मैदानावरती सादर केला आणि थेट अंतिम फेरीत घेऊन गेले लोधिवली संघाला. आणि त्या अंतिम सामन्यात गोलंदाजाने मित्र म्हणून कसावट भरलेली गोलंदाजी केली आणि त्याचा परिणाम धावसंख्येवरती पाहायला मिळाला. 18 धावांचा पाठलाग करताना 10 धावांनी अजूनही मागे तो लोधिवली संघ. हा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक समजदारीचा क्रिकेट पाहायला मिळतंय. तंत्र चांगलं आहे या फलंदाज हर्षल भुईकोट याच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळालं कारण त्याने ओळखलंय बंटी एका बाजूने आक्रमण करतोय धावाही कमी आहेत. अशा वेळेला कोणताच धोका न पत्करता स्वतःच्या धावसंख्येचा अकाउंट खुलं करणारा मित्र म्हणून फटकावता एक धाव या चेंडूवरती मिळते एका धावेच्या बरोबरीने. एकूण धावा धावफलकावरती जमा झाल्यात बिनबाद 9. अजूनही 9 धावांची गरज. गोलंदाज सौरभ गोलंदाजी मार्कवरती आहे. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे वाशिवली संघाच्या गोलंदाजांना. हा चेंडू यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेमध्ये. प्रथमेश या चेंडूवरती खरं तर उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता पण क्षेत्ररक्षक मला वाटतं निखिल या क्षेत्ररक्षकाला हा झेल सोपा होता. कॉलिंग झाल्याने अशा वेळेला हा सोपा झेल सुटला जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळते बंटी बद्रिकेची विकेट. त्याही पेक्षा हा चेंडू निर्धाव मिळाला असता आणि या सामन्यात परतण्याची संधी निर्माण झाली असती वाशिवली संघाला. पण तसं काही घडत नाही कारण धावा कमी आहेत आणि त्यानंतर गमावलेला आत्मविश्वास या सामन्यात पराभवाच्या दिशेने घेऊन जातोय की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत बिनबाद 10. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 8 धावांची. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बंटे आणि हर्षल ही जोड साखली विकेटवरती उभी आहे. या स्पर्धेचा खरा विजेता कोण त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती आपण बघतोय. माऊली ट्रॉफी कोण आपल्या नावावरती करणार एका बाजूला आई एकविरा लोधिवली या संघ दुसऱ्या बाजूला संघर्ष करतोय वाशिवली संघाचे मित्र म्हणून गोलंदाज कारण 8 धावांचं संरक्षण करण्याची वेळ 12 चेंडूवरती त्यांच्यावरती आले. हा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. थेट चेंडूला बिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषी पलीकडे 7 धावांसाठी. धन्यवाद डीजे चांगल्या चांगल्या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. 26 टीमला खरं तर प्राधान्य दिलं गेलं होतं आणि त्यातून 23 टीम या स्पर्धेतून त्यांनी बाहेरचा रस्ता त्यांना पकडावा लागला. 3 टीम बाकी राहिल्यात. एक नारपोली संघ जो तिसऱ्या क्रमांकावरती असणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरती कोण आणि या स्पर्धेचा खरा विजेता कोण त्यासाठी सुरू असलेला संघर्ष यातून जो हरणार तो किमान दुसऱ्या क्रमांकाचा हकदार असेल पण जिंकणार त्याला ही स्पर्धा पटकावण्याचा मान मिळणार. हा चेंडू यावेळेस बंटीने तडकवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव या चेंडूवरती
मिलते आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 17. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत, एका धावेची गरज आहे. फायनलचा सामना एकतर्फी पाहायला मिळाला आणि म्हटल्याप्रमाणे सेमीफायनलची लढत ताकदवार झाली, कारण बऱ्याचशा स्पर्धेत आपण बघतो फायनलपेक्षा सेमीफायनलचे सामने आपल्याला जास्त रंगतदार होताना बघायला मिळतात. पण या सामन्यात अपेक्षा होती पण तसं काही घडत नाही. विजयी फटका मारण्याची संधी मिळते आहे डावकुऱ्या आताचा फलंदाज, ज्याने आजचा खऱ्या अर्थानं दिवस गाजवला पण रात्रीत चमकला तो बंटी. या सामन्यात आपण बघतोय एका धावेची गरज आहे लोधिवली संघाला. माऊली ट्रॉफी 2019 आणि खरं तर या ट्रॉफीचा शेवटचा टप्पा. हा चेंडू विजयी फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रयत्न करतोय पण एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या बरोबरीने या स्पर्धेचा विजेता ठरलाय आई एकविरा लोधिवली संघ. त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, सर्व प्रेक्षक आणि सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे. डीजे असते.